या ठिकाणी आमच्या बाबांनी मोदी साहेबांसोबत काम केलं, तीन वेळा त्या ठिकाणी तिसऱ्यांदा आता ते निवडणुकीला सामोरे जात आहेत आणि सातत्याने काम करणारा खासदार म्हणून आपण त्यांच्याकडे पाहतोय। आज अक्कलपाडा धरणातनं या ठिकाणी 40 वर्ष लटकलेलं काम आपण त्या ठिकाणी पूर्ण केलं, 170 कोटी रुपये दिले। आमच्या बाबा भामरेंनी, आमच्या जयकुमार भाऊंनी सुलवाडे जामफळ सारख्या योजनेचा पाठपुरावा केला। जन्मात जी योजना झाली नसती, मोदी साहेबांनी 2700 कोटी रुपये सुलवाडे जामफळ करता या ठिकाणी दिले आणि हा जिल्हा त्या ठिकाणी सुजलाम सुफलाम होतोय। आता तापी बुराई योजने करता ही 800 कोटी रुपये आपण दिले आहेत, त्याचंही काम लवकरच आपण पूर्ण करणार आहोत। आणि एवढंच नाही तर मोदीजींच्या नेतृत्वात पश्चिमी वाहिन्यांचं पाणी हे पूर्वेकडे आणून आमचा खानदेशाचा पट्टा असेल, आमचा मराठवाड्याचा पट्टा असेल, आमचं धुळे जिल्हा असेल याचं चित्र येत्या काळामध्ये निश्चितपणे आपण बदलणार आहोत। आज बाबा भामरेंनी पाठपुरावा केला, रेल्वेची कामं असतील, कॉरिडॉरचं काम असेल, मोठ्या प्रमाणात होत आहे। आणि मी तुम्हाला सांगतो, येत्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात उद्योग हे जर कुठल्या एका ठिकाणी येणार असतील तर त्या जागेचं नाव धुळे आहे। कारण या धुळ्यामध्ये 6 नॅशनल हायवे येऊन धुळासा मध्यवर्ती आलाय आणि आता इंडस्ट्रियल कॉरिडॉरमुळे, रेल्वेच्या कनेक्टिव्हिटीमुळे, नरडाण्यामुळे धुळ्याला एक वेगळं महत्व प्राप्त झालंय। बंधू भगिनींनो, हे होऊ शकलं कारण मोदीजी या ठिकाणी होते आणि मोदीजींसोबत पाठपुरावा करण्याकरता आपले बाबा भामरे त्या ठिकाणी होते।